बाहर गर्म नहीं होती। अभी मई जून का महीना बाकी है, गर्मी ने अभी से ही दस्तक देना शुरू कर दिया है और मार्च का महीना है लेकिन गर्मी अपने उफान पर है। तापमान 34 और 35 डिग्री मार्च के महीने में ही पहुंच चुका है। नागरिक खुद को सूरज से बचाने के लिए अलग अलग तरीके का इस्तेमाल कर रहे हैं। हालांकि एक शख्स ने अपनी कार को धूप से बचाने के लिए गोबर से ढक दिया। इस शख्स का नाम है भाऊ साहब तांबोली। भाऊ साहब उस्मानाबाद के परांडा तालुका के वाटनेर के निवासी हैं। उनके पास एक गौशाला भी है। पूरी कार देसी गाय के मूत्र के साथ लिपित है। उनका मानना है कि सूर्य से वाहन की रक्षा करता है और इसे चमकदार भी बनाता है। कुछ समय के लिए गोबर से लिपटी हुई कार भीड़ में खड़ी थी। नागरिक आश्चर्यचकित होकर कार को देख रहे थे। कारण म्हणजे जे आता उन्हाळ्याचे दिवस खूप होत आहेत आणि आमची गोशाळा असल्यामुळं आम्हाला ह्याच्यासाठी थोडंसं बाहेर जावं लागत आहे आणि म्हणजे देणकी मदत मागण्यासाठी आम्ही बाहेर जातो। मग ते गाडी उन्हामुळं खूप तापते, ते तिचे म्हणजे उष्णता कमी लागावी, गाडी गरम होऊ नये आणि इंजिन पण असं देशी गाईचा शेणाचा लेप लावल्यामुळे इंजिन पण थंड राहतं आणि पत्रा पण तापत नाही, त्यामुळं गाडी एकदम असे गार राहते। आणि गाडीत ए सी असताना हा प्रयोग कशा झाली? गाडी तर ए सी तर असतोच, परंतु हे प्रयोग म्हणजे आपलं देशी गोवंशचं महत्त्व, मानवी आरोग्य आणि आपण सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती देशी गायीपासून म्हणजे कशी करू शकतो आपण ह्याच्याविषयी थोडंसं जागरूकता निर्माण व्हावी, लोकांमध्ये एक अवेअरनेस व्हावा म्हणून आम्ही थोडासा हा प्रयोग दरवर्षी करतो ते आम्ही असं। किती गाड्या लावतो हे आमच्या म्हणजे गोरक्षणला तर एकच गाडी आहे, त्या गाडीला आम्ही लावतो। किती दिवस टिकतं ते? 4 महिने टिकतं साधारण, 4 महिने उन्हाळा पूर्ण आम्ही ते काढत नाही अजिबात। त्याच्यामुळे गाडी वगैरे सडत नाही? नाही ना अजिबात नाही, गाडी सडत नाही असं म्हणजे काय प्रॉब्लेम तसा काहीच येत नाही, उलट गाडीची चकाकी येते चांगली, पत्रा चांगला राहतो। पाहिलं कुठे शेण लावलं दिसत नाही, आता तुमच्या गाडीला पूर्णपणे शेण हा लावलेला आहे? गेल्या 2 वर्षापासून कळंब तालुक्यामध्ये येरमाळा गाव आहे, त्या येरमाळा गावापाशी एक दुधाळवाडीचे एक दुधाळ डॉक्टर आहे, त्या दुधाळ डॉक्टरची गोशाळा चालू आहे, ती प्रत्येक वर्षी शेण लावते, गाडी थंड राहते, उष्णता गाडीत वाढत नाही, किंवा आपलंही देशी गाईचं शेण घेऊन आम्ही जे समजा बाहेर फिरतो ती खूपच आम्हाला चांगलं वाटतंय आणि देशी गाईच्या शेणापासून किंवा देशी गोवंशपासून आपल्या माणसांचा आपले आजार थोडे कमी होते, किंवा नेहमीकरता गायींचे गोमूत्र घ्यावे, आम्ही रोज गोमूत्र पितो, 1/2 कप गोमूत्र रोज आम्ही पितो आहे, पण आम्ही बाकीच्यांना कसं सांगणार आहे तुम्ही गोमूत्र प्या। हे गाडीला लावण्याचं कारण की गाडी सुरक्षित राहते, गाडी चांगली राहते आणि त्याच्यापासून गरम होऊन कुठं काय त्रास तकलीफ गाडीला होणार नाही किंवा आपल्याला सुद्धा होऊ शकत नाही। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकॉन दबाना ना भूलें।